नमस्कार महाकृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आजही दुपारनंतर राज्यात पाऊस होणाऱ्या जिल्ह्यांची नावे पाहूयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती मागच्या काही दिवसापासून राज्यात दररोजच दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची अनुभूती येत आहे हवामान विभागानं आजही राज्यात दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हो पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे राज्यात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे तापमान वाढ होत असल्यामुळे जमिनीची तापमानही प्रमाणापेक्षा जास्त होत आहे यामुळं महासागरातून जमिनीकडे येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढली असून हे वारे सोसायट्याचे रूप धारण करत आहेत महाराष्ट्रावर तर पश्चिमेकडून अरबी समुद्र पूर्वेकडून बंगालचा उपसागर आणि दक्षिणेकडील हिंदी महासागरातून येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असतो यासोबतच याच्या जोडीला स्थानिक वाऱ्यांची दिशा तापमानातील बदल आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे राज्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावत आहे हवामान विभागानं आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार आज महाराष्ट्रात कोकणामध्ये रायगड जिल्ह्यात दुपारनंतर पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या तुरळक भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या दोन जिल्ह्यामध्येही आज दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यात हवामान खात्याने कोणताही इशारा जारी केलेला नाही हे होते आत्ताचे अपडेट पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत धन्यवाद